महाखिचडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅप्टन शरद पवार न खेळताच आउट झाले आहेत. त्यामुळे पार्थ पवारच्या रूपानं पाठविलेल्या बारामतीचे पार्सल बारामतीला परत पाठवा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या तडाखेबाज भाषणात मंगळवारी कामोठे इथं केलं. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप रिपाई व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कामोठेमधील नालंदा बौद्धविहारासमोरील मैदानात झालेल्या जाहीर प्रचार सभेत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या सभेस केंद्रीय मंत्री रामदास आठवले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित होते. या सभेत सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आमदार मनोहर भोईर कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील जैन पीठी विश्वस्त महेश बालदी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता दळवी रिपाईचे कोकण अध्यक्ष जगदीश गायकवाड पनवेलच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत जिल्हा सल्लागार बबन पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शेट पाटील राजेंद्र पाटील जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख उपमहापौर विक्रांत पाटील सभागृहनेते परेश ठाकूर युवा नेते के म्हात्रे यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आमदार फडणवीस यांनी आपल्या तडाखेबाज भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. या देशामध्ये जर देशद्रोह गुन्हा नसेल तर काय गुन्हा? या देशामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी जर देशद्रोहाचं स्वागत करणार असेल तर तुम्ही अशा लोकांना मतदान करणार आहात का? आणि म्हणून बंधू भगिनींनो, ही साधी निवडणूक नाही आहे, या देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे. आणि एखादा श्रीरंग बारणे निवडून आला काय नाही आला काय, एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय आणि नाही राहिला काय, हा भारत देश राहिला पाहिजे, माझा हिंदुस्थान राहिला पाहिजे. हे मतदान या हिंदुस्थाना करता आहे, हे मतदान भारत देशा करता आहे. यावेळेस मतदान कराल आणि धनुष्यबाणाची बटन दाबाल. मत तर बारणेंना मिळेल पण ताकद मोदींना मिळेल. आणि तुमच्या मताच्या भरोशावर मोदीजी एका हातामध्ये संविधान आणि दुसऱ्या हातामध्ये भारताचा झेंडा घेऊन अशा प्रकारे पुढे जातील की या भारताला कोणी रोखू शकणार नाही. आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. एकीकडे विकास होतोय, पनवेलची महानगरपालिका असेल, आज आपण बघा या ठिकाणी इतकी वेगवेगळी कामं आम्ही करतोय. मी त्याचा तपशील देणार नाही पण आमचे आमदार असतील, खासदार असतील, आमचे प्रशांत शेठ असतील, इतक्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम त्यांनी केलेलं आहे. एकीकडे काम आहे, दुसरीकडे राष्ट्र आहे, या दोन्ही गोष्टी आपल्या बाजूने आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती करतो, हे जे बारामतीवरनं पार्सल आलंय ते बारामतीला परत पाठवा आणि आपल्या या ठिकाणी श्रीरंगप्पा पारणेंना निवडून द्या, एवढीच विनंती करतो. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कवितांनी केली. मावळमध्ये जे फत्ते करणार आहेत जंग ते आहेत बारणे श्रीरंग. आम्ही मारत नाही विनाकारण बढाई, नरेंद्र मोदी जिंकणार लढाई. शिवसेना भाजपसोबत झेंडा माझा निळा, त्यामुळे काँग्रेसच्या पोटात गोळा. बारणे तुम्ही विजयासाठी होणार नाहीत लेट, कारण तुमच्यासोबत आहेत रामशेठ. अशा स्वकविता करून आठवले यांनी माहोल तयार केलं. श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज या ठिकाणी रामशेठ ठाकूर माझ्यासोबत एकदा लोकसभेत होते आणि लोकांच्या मधला नेता. या रायगड जिल्ह्यामध्ये पनवेलमध्ये काम करणारा अत्यंत ऍक्टिव्ह असणारा नेता ते रामशेठ ठाकूर. म्हणजे तुम्ही आता विजयासाठी अजिबात होणार नाही ले बारणेजी, तुम्ही आता विजयासाठी होणार नाही ले कारण तुमच्या सोबत आहेत रामशेठ. रामशेठ ठाकूर हा मैदानामध्ये उतरणारा अशा पद्धतीचा पैलवान आहे, चारी मुंड्याची समोरच्याला करणारा तो पैलवान आहे. आणि आता प्रशांत हा त्यांच्या जोडीला आलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. सिडकोचं अध्यक्षपद त्यांना मिळालेलं आहे, ते आमदार सुद्धा आहेत. आणि आपल्याला या निवडणुकीमध्ये श्रीरंग बारणेची तुम्हाला चिंता करण्याचं कारण अजिबात नाही आहे. कारण म्हणजे शरद पवारांचा निर्णय झाला व्यर्थ, शरद पवारांचा निर्णय झाला व्यर्थ का पाठवला तुम्ही या ठिकाणी पार्थ. तसंच यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि मावळ मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं.
आता पार्थ पवारांच्या वरती अनेक वक्त्यांनी बोललं, मी काय बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही, पण एक नक्कीच बोलावं असं वाटेल की पार्थ पवारांना पवार अजित पवार साहेबांनी त्यांच्या फॅमिलीनं इथं का पाठवावं हे मला समजलंच नाही. त्यांना इथं का पाठवावं हे मला समजलंच नाही. काही दिवस ते आले इथं, कुठं कलंबोलीला राहत आहेत, कुठं खारघरला राहत आहेत, काही थोडेसे काही अशा तिथं फ्लॅट्स वगैरे येऊन तिथं त्यांचे लोक राहत आहेत, भरपूर इकडं फिरतायत तिकडे फिरतायत, उरणला पनवेलला खारघरला कलंबोलीला जाग्या जाग्यावर संपूर्ण फिरतायत. पूर्ण फॅमिली पवार फॅमिली जी आहे ते इकडं आता काय केलं तळ ठोकून बसलेली आहे. पण आज अचानक मगाशी 3 वाजता मी टी व्ही बघत होतो आणि टी व्हीवर दिसलं की पवार फॅमिली बारामतीला मतदानाला गेलेली आहे आणि त्याच्यात पार्थ पवार सुद्धा मतदानाला गेलेले आहेत. ते पार्थ पवार आता इथं नाहीत, पार्थ पवार कुठे मतदानाला गेलेत, बारामतीला गेलेत. ते थोडे दिवस इथं आले होते आणि कायम ते तिकडं जाणार आहेत, कारण त्यांची जागा इथं नाही, त्यांची जागा त्यांच्या मतदारसंघात असेल. मावळ हा मतदारसंघ एक आहे. मावळमध्ये घाटावरचे 3 मतदारसंघ, मावळ पिंपरी चिंचवड आणि रायगडचे आपले 3 मतदारसंघ, कर्जत खालापूर पनवेला वळण, हा सर्व एक भाग आहे. बारणे साहेब इथले मतदार आहेत, मावळमधले मतदार आहेत, मावळमध्ये रहिवासी आहेत. पण ही जी काही पलीकडचं पार्सल जे आपल्याला आलं होतं हे पार्सल आज दुपारी तिकडे गेलं आहे, 1-2 दिवसाला परत इथे येतील, पण परत येणार नाहीची काळजी घ्या. शिवसेनेचं धनुष्यबाण आहे, त्याच्या समोरचं बटन दाबा आणि आपल्या शिवसेनेला भाजपला निवडून द्या. देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे, गेल्या 5 वर्षाचा इतिहास आपण पहा. गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी या देशाची मान जगाच्या पाठीवरती उंचवण्याचं काम केलेलं आहे. सातत्यानं या देशामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून एक विकास पुरुष म्हणून काम केलेले आहे. अनेक योजना कधी देखील गरीब माणसांनी पाहिल्या नव्हत्या, त्या गरीब माणसापर्यंत त्या योजनेचं पोहोचवण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून ही निवडणूक तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची. या निवडणुकीला सामोरं जात असताना देशहित डोळ्यापुढे ठेवून देशाच्या रक्षणासाठी, देशाच्या प्रगतीसाठी आणि नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी येणाऱ्या 29 एप्रिलला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन आपल्याला दाबायचं. ऐरे गैरे अनेक येतील, राम शेटने सांगितल्याप्रमाणे 29 एप्रिल नंतर कुणी देखील बारामतीकर या मतदारसंघामध्ये दिसणार नाही. ज्यांना ज्यांना फोन आला त्यांना परत फोन येणार नाही. हे फक्त सत्तेच्या माध्यमातून वापर कार्यकर्त्याचा करून घेतात. गेल्या 10 वर्षामध्ये एक कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा साधा उमेदवार म्हणून या पक्षाने निर्माण केला नाही, घरचा उमेदवार त्यांना द्यावा लागला. इतकी दुर्दशा या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झालेली. आणि म्हणून या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येत्या 29 तारखेला या मावळ मतदारसंघातून हद्दबार करण्याचं काम आपण सगळ्यांनी करायचंय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.